नाशिक जिल्ह्यात आज तिसऱ्या दिवशी देखील धुवाधार पाऊस झाला असून रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते, तर गंगाघाट सारख्या ठिकाणी ड्रेनेज ओव्हरफ्लो झाले होते। यावरून नाशिक महानगरपालिकेची पावसाची काय तयारी झाली आहे हे सुद्धा चित्र आज दिसून आले। शहरात आज तिसऱ्या दिवशी सुद्धा धुवाधार पाऊस पडल्याने अनेकांची धावपळ झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून पाऊस दिवसा किंवा रात्री बरसत आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार केरळमध्ये हा पाऊस धडकला असून यावर्षी 101% पाऊस सांगितला असल्याने पावसाला जणू काही सुरुवातच झाली असे म्हणावे लागत आहे। मात्र गेल्या 2 दिवसांपासून नाशिकला हा पाऊस मोठ्या प्रमाणात दुपारी किंवा रात्री बरसत असून यामुळे अनेकांची धावपळ होत आहे। अनेकांच्या बंद असलेल्या दुकानांमध्ये पाणी साचत असून नुकसान होत आहे। आधीच लॉकडाऊन मुळे दुकान बंदचे 50 दिवस गेले व आता शहर तिसऱ्या क्रमांकावर असताना शहर अनलॉक होत असताना दुसरीकडे मात्र या पावसाने हजेरी सुरू केली आहे। शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी आज दुपारी 4 नंतर पाऊस आल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसत होते, तर गंगाघाट सारख्या ठिकाणी ड्रेनेज ओव्हरफ्लो झाल्याने संपूर्ण पाणी रस्त्यावर वाहताना दिसत होते। यामुळे महानगरपालिकेची किती चांगल्या प्रमाणात तयारी झाली आहे हे देखील दिसून येत आहे। एकीकडे शहरात सर्व ठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते याचा देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे, तर आता पावसाळ्यात देखील ही झालेली सुरुवात। 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक।